हॅलो योरीवान आज आपण बनवतोय चटपटीत पोहे तर पोहे तर सगळ्यांनाच येतात पण मी काहीतरी वेगळे केलेत मस्त वेगळी तिखट असे लाल पोहे बनवलेले आहेत तर काहीतरी वेगळे केले की छान लागतात तर नक्कीच करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा पोहे घेतले दगडी पोहे आहेत पोह्याला धुवून घ्यायचे दगडी पोह्यांना थोडंसं आपण व्यवस्थित जास्त पाण्यात ठेवलं तरी चालतं पतली पोहे असलं की लगेच काढावं लागतात तर बघा पोहे धुवून घेतलेत मी स्वच्छ आता आपण फोडणी करूया तेल घेतले त्यानंतर मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडू द्यायची तेल गरम होऊ द्यायचे जिरे टाकलेत त्यानंतर शेंगदाणे टाकलेत आणि बटाटे टाकत आहे मी बटाटे टाकून बघा छान लागतात पोह्यामध्ये बटाटे थोडेसे ब्राऊन होऊ द्यायचे आहेत नरम किंवा ब्राऊन होऊ द्या त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा उभा चिरून घेतला छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा जास्त तळू नाही द्यायचा छान लागतो पोह्यामध्ये त्यानंतर मटर पण टाकलेत मी थोडेसे आणि हिरवी मिरची थोडीच टाकली होती त्यामुळं लाल तिखट पोहे करतोय तर लाल मिरची जास्त टाकली आहे बघा एक चम्मच टाकला आहे त्याच्यानं कलर छान येतो आणि टेस्ट पण छान येते तर बघू शकता तुम्ही बटाटे पण छान नरम झालेत आता त्याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आता पोहे हलवून घ्यायचेत व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवा असेल तर आत्ता तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण टाकू शकता एक लिंबू कट करून टाकायचं आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची वरतून तर बघू शकताय तुम्ही कलर किती छान आला तर आहे तर चटपटीत आपले पोहे रेडी झालेले आहेत तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा